सतत कोसळणाऱ्या पावसानं मुंबईत थोडी विश्रांती घेतली असली तरी सखल भागांमध्ये पाणी साचलंय. सकाळच्या वेळी हिंदमाता परिसरात कशी परिस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मुंबईत रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने विशेष करून रस्त्यावरील ट्रॅफिकवरती मोठा परिणाम केलेला आहे. मी दादर हिंदमाता येथे आहे. तुम्ही पावसाच्या ठिकाणी की जवळपास गुडघ्यापर्यंत पाणी आहे. याच ठिकाणी साधारणपणे सकाळी 6 वाजेपर्यंत कमरे एवढं पाणी होतं. पूर्णपणे वाहतूक या ठिकाणी ठप्प होती. पण हळूहळू पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणीचं पाणी जे आहे ते ओसरायला सुरुवात झालेली आहे. पण असं असूनसुद्धा अजूनही जो पाऊस आहे तो कायम आहे. जरी मुसळधार नसला तरी पाऊस कायम आहे. अशा परिस्थितीमध्ये तर असाच पाऊस व्हायला तर या भागातली वाहतूक नक्कीच ठप्प होईल. ती पावसाचा या ठिकाणी की ज्या गाड्या येत आहेत त्या कारण का या गाड्या पाण्यातून आपल्या गाड्या काढत आहेत. कारण का वरचं ब्रिजवरचं ट्रॅफिक आहे ते देखील प्रचंड झालेलं आहे. सायन सर्कलपासून ते पूर्णपणे लालबाग आणि तो पुढचा ब्रिज जो आहे तिथपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे. कारण का हे संपूर्ण सर्व्हिस रोड जे आहेत त्या संपूर्ण सर्व्हिस रोडमध्ये पाणी भरलेलं आहे. गुडघ्यापर्यंत पाणी आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गाड्या बंद होण्याच्या जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये साधारणपणे सकाळी 7:30 दरम्यान ज्यावेळी बरीचशी विद्यार्थी शाळेतून परत होती तेव्हा त्यांना विचारणं आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की जो रात्रभर पाऊस पडला आहे त्यामुळे शाळेने त्यांना घरी जायला सांगितलेलं आहे. त्यामुळे शाळेने त्यांनी अधिकृत सुट्टी दिलेली नाही आहे. मात्र या संपूर्ण पावसामुळे रात्रभर जो पाऊस कोसळला आहे त्यामुळे त्यांना घरी जायला सांगितलेलं आहे. पावसाच्या ठिकाणी या दादरचा हिंदमाता चौक आहे त्या ठिकाणी अजूनही गुडघ्यावर पाणी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वर ट्रॅफिक जाम या ब्रिजवरती ट्रॅफिक जाम झाल्यामुळे लोकं या पाण्यातून रस्ता काढत आहेत आणि आपल्या इच्छेस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ज्या पद्धतीनं रात्रभर मुंबईत पाऊस कोसळला आहे आणि अजूनही पावसाची संततधार सुरू आहे असाच हा पाऊस कायम राहिला तर नक्कीच याचा मोठा परिणाम मुंबईला भोगावा लागणार आहे. अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.